नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुप्रिया सरनाईक। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। संजयनगर सांगली येथे मोकट कुत्र्यांनी चौघांवर हल्ला केला असून चार नागरिक जखमी झाले आहेत। यात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे। यामुळे नागरिकांच्यातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे। सांगली महापालिका आणि लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी केला असून तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर नागरिक हे भटकी कुत्री सांगली महापालिकेत पकडून सोडणार असा इशारा नागरिकांनी दिला आहे। भागात भटक्या कुत्र्यांचा एवढा वावर झालेला आहे, वारंवार तक्रार देऊनही त्यांच्यावर बंदोबस्त होत नाही आहे। आणि आज सकाळपासून संजयनगरमध्ये चार व्यक्तींना कुत्रा चावलेला आहे। त्याच्यात एक माझा बंधू आहे, अन्सार नजीर काझी। या कुत्र्यांचा जर लवकरात लवकर बंदोबस्त नाही झाला तर आम्ही भागातले नागरिक तीव्र आंदोलन करू महापालिकेवर।